बाळ्या मामांच्या विजयाचा चंद्र पौर्णिमा पाहिल काय? आजच्या या भिवंडी रणसंग्रामा एपिसोडमध्ये मी पत्रकार दीपक चंदे आजचा विषय घेऊन येत आहे, बाळ्या मामांच्या विजयाचा चंद्र पौर्णिमा पाहिल काय? तसेच दयानंद चोरघेंचे बंडखोरी चे ग्रहण सोडवण्यात बाळ्या मामांना यश येईल काय? याबाबत शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी गटाचे तथा महायुतीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे सदर बंडखोरी थांबविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सर्व नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन प्रयत्न करताना दिसत आहेत. मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार दिनांक 9 एप्रिल रोजी काँग्रेस राष्ट्रवादी शरद चंद्र गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची महत्वाची बैठक भिवंडी लोकसभेच्या बाबत असल्याचे समजत आहे. या बैठकीत बाळ्या मामांच्या विजयाच्या बाबतीत सकारात्मक विचार होऊन काँग्रेसच्या तथा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे व माजी खासदार सुरेश तावरे यांची समजूत काढण्यात तथा बंडखोरी थांबवण्यात बाळ्या मामांना यश येईल असा विश्वास बाळ्या मामा व्यक्त करत आहेत. एकंदरीत पाहता महायुतीकडून भिवंडी लोकसभा उमेदवाराची घोषणा उशिरा झाल्या कारणाने कमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचणे हे सर्व जिकरीचे काम बाळ्या मामांसाठी असताना उलट आपल्याच युतीतील आपल्या सहकाऱ्यांची समज गैरसमज दूर करण्यात बाळ्या मामांचा जाणारा वेळ हे सुद्धा यशस्वी प्रचार यंत्रणा राबवण्यातील अडथळे आहेत. कमी वेळात कमी दिवसात सर्व महायुतीतील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकसंघ होऊन अचूक प्रचार यंत्र राबवल्यास बाळ्या मामांचा विजयाचा चंद्र हा पौर्णिमा पाहू शकतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहूया जिजाऊ संघटनेचे उमेदवार निलेश सांबरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यास भिवंडी लोकसभामध्ये बाळ्या मामांचे अर्थात महायुतीचे पाणीपत अटळ आहे.